नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये टू प्लस टू असा एक महत्वाचा डिफेन्स करार साईन करण्यात आलेला आहे म्हणजे संरक्षण करार बेका करार असं या करारच नाव खूपच महत्वाचं आहे या आधी सुद्धा भारत आणि युएसए मध्ये अशा प्रकारचे फॅक्ट अशा प्रकारचे करार साईन झालेले आहेत पण आता हा करार एक फायनल स्टेज मधला भारत आणि अमेरिकेमधला डिफेन्स फॅक्ट मानला जातोय खूपच महत्वाचं आहे परीक्षेला नक्कीच यामधून प्रश्न विचारला जाऊ शकतो आता अशा प्रकारचे जेव्हा करार होतात ना तर ते एक प्रकारे हिस्टॉरिकल करार असतात ऐतिहासिक करार असतात या करारामधून तर भारताला खूपच फायदा होणार आहे आता सुद्धा फ्युचरमध्ये होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत जर आता तुम्ही रिसेंटमध्ये काही महिन्यांपूर्वीची एक गोष्ट बघितली इनफॅक्ट लास्ट मंथच एक गोष्ट बघितलात तर अमेरिका आपल्याला सतत दिसून येत की भारताला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा देते जसं भारताने एक महत्वाचा डिसिजन घेतलेला रिसेंटली जे मलबार एक्सरसाइज होत तर ते युएसए बरोबर आता भारताने एक चायनाला विरोध म्हणून ऑस्ट्रेलियाला सुद्धा इन्व्हाइट केलं ऑस्ट्रेलियाने खूप आनंदाने ते जो इन्व्हिटेशन आहे ते एक्सेप्ट सुद्धा केलं आता या गोष्टीला चायना काहीही बोलो पण अमेरिकेने सुद्धा चांगलाच पाठिंबा दिलाय म्हणजे ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या रिसेंटमध्ये होत आहेत काही वर्षांपासून होत आहेत यामध्ये यूएसए आणि भारत यांमधले जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते हळूहळू वाढतच चाललेत आपल्याला आता दिसतंय तसं मग त्यातूनच आता हा जो बेका करार आहे तो अजून महत्वाचा आहे याने भारत आणि अमेरिका यांमधली जी फ्रेंडशिप आहे ना ती अजून स्ट्रॉंग होणार आहे प्लस अमेरिकेचा सुद्धा यामध्ये काही फायदा असू शकतो की अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्षीय निवडणुका होत आहेत तर त्या निवडणुकांच्या तोंडावरच हा करार करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये त्यांचा सुद्धा काही ना काहीतरी फायदा असेलच ओके तर त्या आता सगळ्या झाल्या पॉलिटिकल गोष्टी आपल्याला लेक्चरमध्ये महत्वाचं समजून घ्यायचंय ते म्हणजे हा करार नक्की काय एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत त्याचप्रमाणे या कराराचे महत्व काय भारताला नक्की यामधून काय फायदा होणार आहे ना ते समजून घ्यायचंय नीट लक्ष देऊन बघा डिफेन्स रिलेटेड बऱ्याचशा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला मिळणार आहे ओके सो मग हा या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे विजन स्टडीजचं ऍप हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा ॲपमधून तुम्ही भरपूर असं फ्री स्टडी मटेरियल अभ्यासू शकता पी डी एफ नोट्स आहेत प्रत्येक सब्जेक्ट वाईज अरेंज केलेले तर ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता आणि प्रॅक्टिस टेस्ट एव्हरी डे होतात जसं विनिंग वेनसडेला इतिहास अर्थशास्त्र आहे अंकगणिते स्टनिंग सॅटर्डेला भूगोल राज्यशास्त्र विज्ञान आणि डेली टेस्ट सुद्धा करंट अफेअर्सच्या या टेस्ट रोज होतात तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त ट्राय करा या टेस्ट अटेंड करण्याचा मग वळूया आपण आपल्या लेक्चर कडे तर हे झालेलं आहे टू प्लस टू मीट टू प्लस टू मीट म्हणजेच काय यामध्ये भारताचे दोन मंत्री आणि युएसए चे दोन मंत्री असे चौघ जणांनी मिळून हा ऍग्रीमेंट साईन केलेला आहे जसं यामध्ये युएसए चे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री होते परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी इथे तुम्हाला या फोटोमध्ये दिसतच असतील पॉम्पिओ आणि मार्क टी आणि त्याचप्रमाणे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या टू तू प्लस टूच्या मीटमध्ये भारताने अमेरिकेबरोबर बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट म्हणजेच बेका साईन केलेलं आहे बेकाचं फुल फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवायचंय खूप महत्वाचं आहे काय आहे तर बेसिक एक्सचेंज अँड कॉपरेशन ऍग्रीमेंट आता हा खूप महत्वाचा आहे तो कसा महत्वाचा आहे ते आपल्याला पुढे बघायचंच आहे पण त्याच आधी युएसए चे सेक्रेटरी पॉम्पिओ हे काय म्हणतायत बघा त्यांनी असं ट्विट केलंय की टुडेज युएस इंडिया टू प्लस टू मिनिस्ट्रीयल वॉज अ सक्सेस द बॉन्ड बिटवीन आर नेशन इज बिल्ड ऑन द फाउंडेशन ऑफ लॉंग स्टँडिंग फ्रेंडशिप पार्टनरशिप अँड व्हायब्रंट डेमोक्रॅटिक ट्रेडिशन्स म्हणजेच काय त्यांनी एक प्रकारे सांगितलंय हे जे डायलॉग आहे किंवा हे जे टू प्लस टू मिनिस्टरियल ही जी ती एकदम सक्सेसफुल झाली या अग्रीमेंटने आणि आता भारतामधलं हे जी फ्रेंडशिप आहे ती एकदम लॉंग स्टँडिंग आहे लॉंग लास्टिंग आहे असं तुम्ही म्हणू शकता एक पार्टनरशिप एक स्ट्रॉंग याला बेस मिळालेला आहे तसंच राजनाथ सिंह यांनी सुद्धा बरेचसे ट्विट केलेलं तर त्यांनी सुद्धा सांगितलंय की हे जे इंडिया यू एस टू प्लस टू डायलॉग होतं न्यू दिल्लीमध्ये झालेलं जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री होते त्यांच्याबरोबर जे झालं तर ते एक सक्सेस होतं त्यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये असं सुद्धा सांगितलंय की भारताचं सार्वभौमत्व जे आहे ते दृढ करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल उचललं गेलंय ठीक आहे मग आता भारत भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हे अशा प्रकारचं संरक्षण अग्रिमेंट पहिलंच आहे का नाही या आधी सुद्धा काही अॅग्रीमेंट झालेले आहेत ते सुद्धा महत्वाचे तर यातले तीन अॅग्रीमेंट तीन करार हे समोर तुम्हाला दिसत आहेत एक दोन हजार दोन मध्ये झालेलं एक दोन हजार सोळा मध्ये एक दोन हजार अठरामध्ये पहिलंच आता दोन हजार मध्ये जे झालेलं ते खूपच ओल्ड आहे जनरल सेक्युरिटी ऑफ मिनिटरी इन्फॉर्मेशन अॅग्रीमेंट नंतर दुसरं जे दोन हजार सोळामध्ये झालेलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे लॉजिस्टिक्स एक्सचेंज अँड मेमोरेंडम अग्रिमेंट या अग्रीमेंटमध्ये काय करण्यात येणार होतं तर जे लॉजिस्टिक्स आहेत तर ते दोन देशांमध्ये त्यांचं कॉपरेशन किंवा त्यांमध्ये एक्सचेंज करण्यात येणार होतं तसंच कम्युनिकेशन कंपॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रिमेंट तर ते कम्युनिकेशनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती दोन्ही देशांमध्ये एक्सचेंज होणार होती पण आता हे जे चौथं ऍग्रीमेंट झालेलं आहे बेका ऍग्रीमेंट तर हे ऍग्रीमेंट या तीनही अॅग्रीमेंटचं या तीनही करारांचं एक फायनल व्हर्जन मानलं जाते फायनल वर्जनच आहे कारण की यामधून जो भारताला फायदा मिळणार आहे तो खूप जास्त चांगला आहे मग भारताला यातून काय फायदा होणार आहे जसं बघा भारताला अमेरिकेचे भूस्थानिक नकाशे वापरण्याची मुभा मिळेल ओके म्हणजे जे काही भारता हो, अमेरिकेचे भूस्थानिक तिकडचे जे नकाश आहेत ते वापरले जातील भारताकडून या करालामुळे भारताला बराचसा डेटा युएसए कडून मिळणार आहे त्यातून क्षेपणास्त्र आणि सशस्त्र ड्रोनद्वारे अचूकतेने हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे ओके तर ड्रोनद्वारे ड्रोन, ड्रोन म्हणजेच आता जे नॉर्मल ड्रोन असणार आहेत हे तर यामध्ये ऑब्विसली गन्स किंवा तुम्ही म्हणू शकता बुलेटवाले हे ड्रोन्स असणार आहेत आणि या ड्रोन्सच्या ड्रोन द्वारे एक अचूकतेने निशाने साधता येतील तसंच क्रूज फक्त एवढंच नाही की लँडवरच जमिनीवरच नाही तर क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाईलद्वारे अचूकतेने हल्ल्या करण्यासाठी अमेरिकेच्या भूस्थानिक नकाशांचा वापर करता येणार आहे ओके म्हणजे इथे एक प्रकारे अमेरिका भारताच्या संरक्षणासाठी जे नकाशे भूस्थानिक नकाशे शेअर करणारे भारताबरोबर एक्सचेंज करणारे त्यातून नक्कीच भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ती गोष्ट एक महत्वाची ठरणार आहे राईट right? आणि तसंच दोन्ही देशांच्या एअरफोर्स टू एअरफोर्स सहकार्यामध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण म्हणजे हा करार आता यामध्ये नक्की एक्सचेंज करायचं काय असतं तर डेटा डेटा बेसिकली इन्फॉर्मेशन एक्सचेंज यामुळे काय होणार आहे की जर समजा कोणतंही मिशन त्यांना करायचंय कोणतंही काम करायचंय तर ते एकमेकांच्या सहकार्याने मदतीने करतील ओके त्याचप्रमाणे सहकार्य आणि देवाणघेवाण प्रक्रियेमध्ये उच्च क्षमतेचे उपग्रह फोटोग्राफ म्हणजे जे सॅटेलाइट फोटो असतात ना ते त्याचप्रमाणे इंटरसेप्ट चीनला लागून असलेली चीन, ला ला अस चीन आणि पाकिस्तानला इनफॅक्ट तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता चीनला लागून ला असलेल्या ला रेषेवर सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती कुठे याची सुद्धा अचूक माहिती मिळणार आहे ओके तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक प्रकारे भारताला यातून बराचसा फायदा होणार आहे आता एक्सचेंजमध्ये भारत किती डेटा त्यांना प्रोवाइड करेल किंवा किती एक्सचेंज करेल त्या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या इथे ठरतात पण या सगळ्यांबरोबरच ना भारताला फ्युचरमध्ये अजून एक मोठा फायदा होऊ शकतो तर ते म्हणजे भारताला गरज असलेले एफ वन फाय ई एक्स तर बोईंगचे बोईंग ही यु एस एमधली विमान उत्पादन करणारी एक मोठी कंपनी आहे इनफॅक्ट जगातलीच ही मोठी कंपनी आहे जे मोठमोठे फायटर्स विमान आहेत ना जे एअर फोर्स मध्ये वापरले जातात ते विमान तयार करण्याचे काम ही करते तसंच जे पॅसेंजर विमान आहेत ते सुद्धा ही कंपनी तयार करते ज्याप्रमाणे आपले एअर इंडियाचे जे बोईंग विमान आपण म्हणतो ना ते या कंपनीनेच तयार केलेले आहेत ओके तर आता यामुळे का काय होणार आहे की जे एफ वन फायस एक तुम्ही म्हणू शकता फ्युचर व्हर्जन असणारं हे विमान आहे फायटर विमान तर ते विमान भारताला परचेस करता येऊ शकतं ही महत्वाची गोष्ट आहे बोईंगने यापूर्वी सुद्धा या आधी सुद्धा आधीचे जे त्यांचे व्हर्जन्स आहेत जसं एफ एटीन ई एफ हे जे सुपर हॉर्नेट विमान आहे ती विकण्याची सुद्धा तयारी दाखवलेली पण युएसए कडून म्हणजे युएस, युएस गव्हर्नमेंट कडून अजून त्याला परमिशन मिळत नव्हती पण आता या करारामुळे परमिशन मिळू शकते ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातूनच जे मल्टीरोल फायटर विमान त्यांची आधुनिक आवृत्ती भारत वापरू शकतं मल्टीरोल फायटर विमान म्हणजेच काय तर बहुउद्देशीय एकाच वेळी वेगवेगळी कामं करू शकणारे ओके भरपूर अशी कामं करू शकणारे एकाच वेळी कामं करू शकणारे काम जी विमान आहेत ती भारताकडे येऊ शकतात ओके तर हा महत्वाचा फायदा बाकीचे तर फायदे आहेत आपण बघितलेच की काय काय डेटा आपल्या बरोबर अमेरिका शेअर करणारे पण त्याचबरोबर हा एक फ्युचर फायदा होऊ शकतो की भारताकडे आता भारताकडे मी आहे राईट त्याचप्रमाणे सुखोई आहे त्याचबरोबर आपल्या भारताच्या आता एअरफोर्समध्ये मध्ये ही जी विमानं आहेत एफ वन फाय इ एक्स ही सुद्धा ऍड होऊ शकतात ओके मग आता आपण इथे जे कराराबद्दल माहिती करून घेतले तेवढं इनफ ए बेका करार महत्वाचा काय ते आय होप तुम्हाला समजलं असेल आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू